बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या पांडुरंग सुभाष राऊत यांच्या संघर्षमय जीवनाची. आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील पांडुरंग सुभाष राऊत या मुलानं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, परंतु सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हाताला कोणतंही काम नाही, त्यामुळे कुटुंब चालवणं अत्यंत जिकिरीचं जात असून आर्थिक इन्कम काहीच नाही. म्हणून आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे वळून कुंभार काम या तरुणानं सुरू केलंय, परंतु माठालाही मागणी कमी असल्यानं कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पांडुरंग सुभाष राऊत पारगाव शिंगवे गावचा रहिवासी असून माझे शिक्षण डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी सध्या रांजणगाव एमआयडीसीमध्ये जाबिल या कंपनीत कामाला असून सध्या कोरोना विषाणूमुळे सर्व कंपन्या बंद झालेल्या आहेत, त्यामुळे सर्व तरुणांवर उपासमारीची व बेरोजगारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे घरी घरची सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर असून काहीतरी काम करणे मला सध्या गरजेचे आहे व कुटुंबाचे म्हणजे पालन पोषण करणे गरजेचे आहे. पण सध्या कोणतेही काम म्हणजे उद्योगधंदे व कंपन्या बंद असल्यामुळे कोणतेही काम मिळत नाही, त्यामुळे घरच्यांचा जो आईवडिलांचा पारंपरिक व्यवसाय तो कुंभारकाम तो मला सध्या करावा लागत आहे. म्हणजे सर्व शिक्षण झालेले असतानाही मला त्या शिक्षणाचा काहीही फायदा होत नाही व मला ह्या पारंपरिक व्यवसायाकडे वळावे लागत आहे. तरी सर्व बाजारपेठा बंद झाल्यामुळे कुंभारकामा व्यवसायालाही सध्या कोणत्याही प्रकारचे वॉन्टेड किंवा माल खपला जात नाही, त्यामुळे अनेक अडचणीची परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली आहे. न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे, आज 24 तास, आंबेगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.